महापुरुषा हातात गेले मात्र मी सांगत होतो तेव्हाच मी माईकवर बोललो की राकेश राऊत हा पुराना शस्त्र आहे अनुभव से बरा आहे राकेश राऊत तोपर्यंत मैदानात आहे सामना जिंकवू शकतो कोणत्या स्थितीत तू खेळत होतास आणि काय वाटत होतं तुझा तू सामना जिंकवशील असं वाटत होतं का तुला आधी मी आमचे सल्लागार म्हणजे बाबू गोहागरकरांचे आभार म्हणेन की टुर्नामेंट चालू होच्या अगोदर बसून म्हणून तू लीड कर बॅटिंग मध्ये कारण की मी 3-4 वर्ष बॅटिंगच करत नव्हतो कारण की आमच्याकडे बॅट्समन भरपूर आहेत पण बाबू बोलला तो चेसिंग असेल तर कधी मधी मधी बॅटिंगला जात जा त्यामुळे मी आता बॅटिंग करून मॅच जिंकवली ऑलराऊंडर भूमिका पण केली आहे सुंदर फलंदाजी आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा केली आणि शिवलकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये ज्याला फटकेबाजी झाली होती त्यांना शेवटच्या षटकामध्ये सलग ओव्हर हॅट्रिक त्यांनी जी घेतली त्याबद्दल काय म्हणशील शिवलकर साहेबांबद्दल शिवलकर साहेबांमध्ये बोलायचं म्हणजे ज्या दिवशी आम्ही दिवाळीला मॅच घेतो आमच्या लोकलला सगळ्या तर मी त्या मॅचला मी स्वतःना बॉलिंग टाकतो आमचे नवीन नवीन बॉलर कसे तयार होतील याकडे लक्ष दिलं त्यांना त्यांनी पण सांगावं की मी त्या दिवशी स्वतः बॉलिंग नसेल टाकली पहिल्या मॅचला आणि आमच्या नवीन बॉलरला चान्स आम्ही नवीन बॉलर त्यात घडवले आणि आम्हाला नवीन बॉलर एक मिळाले संघाला नक्कीच आणि आता तुमच्या टीम मध्ये महापुरुष संघ याच्यात नवीन नवीन खेळाडू आलेले आहेत मात्र माझ्या अभ्यासानुसार जुने खेळाडू महेश भोसले आणि तूच ज्याने अजूनही म्हणजे आम्ही जेव्हा लहान शाळेतनं पळून मॅच पाहायला यायचो तेव्हा सुद्धा महेश भोसलेला बघायला की मया कोण आहे राकेश राऊत कोण आहे तेव्हापासून तुम्ही खेळत आहात वयाच्या 15-16 वर्षापासून महापुरुष संघामध्ये तुमची एंट्री असेल सुरेख खेळ केला एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवते महेश भोसलेला शिकवत आणि थोडस आता या स्पर्धेबद्दल विचारूया 2 दिवस 1 ग्रामपंचायत आहेत उद्यापासून ओपनची स्पर्धा आहे राजेश चव्हाण यांचं रुद्र अकॅडमीच्या माध्यमातून इथे स्पर्धा भरवण्याचा पराक्रम केलेला आहे काय म्हणशील त्यांच्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल रुद्र करियर अकॅडमीचे मी पहिले आभार म्हणेन की त्यांनी टुर्नामेंट चांगल्या रीतीने जी आपल्या ग्रामपंचायतीला सुरुवात केली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जे नवीन नवीन रूल्स फॉलो करायला सांगितलं त्याचा आपल्याला फायदा होणार आहे की तोटा हे नियम ते मैदानाचे नियम हे प्रत्येक ठिकाणी व्हायलाच पाहिजेत कारण की जेव्हा आपण मोठ्या टुर्नामेंट खेळतो 1-1 लाखाच्या त्या ठिकाणी हे नियम असतात त्यावेळी मग आपल्या लोकल प्लेअरचा तिथे लॉस होतो पूर्ण पेनल्टी लागते त्यामुळे नियम नवीन नवीन नियम पण अवेलेबल व्हायला पाहिजे नक्कीच एकदा जोरदार पुन्हा एकदा टाय वाजवा राकेश राऊतसाठी कारण रत्नागिरीची छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा संदेश दादाच्या माध्यमातून राकेश राऊत तिथे खेळण्यासाठी जात असतो आणि तेव्हा येणाऱ्या अडचणी ह्या त्यांना माहीत असतात त्यामुळे ते नक्कीच मोठा खेळाडू या नियमांचा आदर करणार आहे आणि तुला त्याचे आभार नक्कीच पुढे गोहागर क्रिकेट डेलच आणि येते आपण आजचा दिवस संपला असं जाहीर करूया उद्याच्या सत्रात पुन्हा एकदा भेटूया यू पे यू आहे